गजानन कीर्तिकर साहेबांनी तो स्वतःच सांगितलं तुम्ही उमेदवार, मला उमेदवारी करायची नाही म्हणून. झालं. हेमंत पाटील साहेबांच्या सौभाग्यवतीने आपण उमेदवारी दिलेली, म्हणजे चारच्यापैकी दोन तर आम्ही इथंच क्लिअर आपल्याला सांगितलं. आणि इतर दोन ठिकाणचा जो समजा रामटेकचा विषय आहे किंवा यवतमाळ वाशिमचा आहे, जे विद्यमान खासदार होते त्या विद्यमान खासदारांच्या बरोबर पक्षाच्या मुख्य नेत्यांनी, पक्षाच्या काही इतर नेत्यांनी चर्चा करून, त्यांच्या संमतीनं त्यांच्याशी चर्चा करून हा निर्णय झालेला आहे. शेवटी हे बघा, या संपूर्ण लोकसभेच्या निवडणुकीला पुढं जात असताना आपल्या पक्षाच्या जागा तिथं निवडून आल्या पाहिजेत, या अनुषंगानंच आपण सगळी भूमिका घेत असतो. नाराजी कुठेही नाही. जो वेळ थोडासा लागला ना उमेदवारी निश्चित करायला, तो एवढ्यासाठीच लागला की आपण सगळ्यांशी चर्चा केली आणि कुणी नाराज राहणार नाही याची पूर्ण खात्री करूनच आपण हा निर्णय घेतलेला. मात्र नाराज आहेत नाही असं हे बघा, थोडंसं प्रत्येकाला उमेदवारी जाहीर होईपर्यंत वाटत असतं आपल्याला मिळेल. पण माझं जे मत आहे, कारण त्या प्रक्रियेमध्ये मी स्वतः थेट जरी नव्हतो तरी काही नेते मंडळी जे आमच्या पक्षातली आहेत त्यांनी माननीय भावनाथांच्याबरोबर चर्चा केली, माननीय मुख्यमंत्री महोदय दोन तीन वेळा त्यांच्याशी बोलले, आणि निश्चितपणे मी एवढंच सांगेन की त्यांचा मान सन्मान हा कायमच पक्षामध्ये ठेवला जाईल. निश्चितपणे आता जरी समजा तिकीट त्या ठिकाणचं थोडंसं बदललेलं असलं तरीसुद्धा प्रवाहामध्ये पक्षाच्या माननीय भावनाताईंना त्या खासदार असताना जो मान सन्मान होता किमान तस तेवढा किंवा त्याच्यापेक्षा चांगला मान सन्मान पक्षामध्ये त्यांचा नक्की केला जाईल. परंतु एकदा तिकीट दिल्यानंतर जाहीर केल्यानंतर देखील उमेदवार बदलण्याची नामुष्की ही येते, त्यामागे भाजपचा दबाव नाही? नाही नाही. सर्वेक्षण जे आहे त्याचा नाही दाखला दिला जातो, त्यामुळे दबाव बिलकुल नाही. मी आपल्याला सांगितलं, शिवसेना, भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, RPI, RASP, कवाडे गट, इतर सगळे जे आमचे मित्रपक्ष आहेत, या सगळ्यांशी चर्चा करून आपण निर्णय घेतलेले आहेत. एखादा दुसरा उमेदवार हा प्राप्त परिस्थितीनुसार आपल्याला जरी बदलाव लागला असला तरी तो बदलताना ज्यांची उमेदवारी बदललेली आहे त्यांच्याशी चर्चा करून त्यांचं समाधान करून आपण हा निर्णय घेतलेला आहे. लोकसभेच्या साठी जे काही उमेदवाराची यादी जाहीर होते किंवा जे काही उमेदवार बदलले जात आहेत हा एक पॉलिसी मॅटर म्हणून शिंदे साहेबांनी दोन जागांची आदला बदल केलेली आहे. हेमंत पाटलाच्या जागी बाबूरावांना उमेदवार दिलेली आहे. भावना गवळीच्या जागी हेमंत पाटलाच्या मिसेसला दिलेली आहे. आणि हा बदल त्यांना चर्चा करून केलेला बदल आहे. परंतु काही लोकांना यामध्ये सुद्धा असं वाटायला लागलं की काहीतरी मोठा चेंजेस केला आहे आणि आता शिंदेसाहेब एक भाजपच्या दबावाखाली गेलेत आणि भाजप जसं म्हणेल तसं शिंदेसाहेब ऐकतायत, हे जे काही त्यांच्या वल्गाना चाललेले आहेत त्याच्यात का कोणत्याही प्रकारचा अर्थ नाही. जागा जिंकणे हा मूळ हेतू असल्यामुळं आम्हाला गडबड यादी डिक्लेअर करण्याची नाही, आम्हाला ते जागा कशा निवडून येतील यावर आमचं लक्ष आहे. म्हणून इतरांनी काय बोलावं, इतरांनी काय टीका करावी याकडे आम्ही दुर्लक्ष करतो, आम्ही त्यांच्याकडे पाहत सुद्धा नाही. आमचा पक्ष काय आहे, आम्ही काय आहोत याची जाणीव त्यांना चांगल्या प्रकारे आहे. आणि कालच उदय सामंतने सांगितल्याप्रमाणे हे येत्या 8 दिवसामध्ये काही आमदार जे आमच्या संपर्कात आहेत ते सुद्धा आमच्या पक्षात येणार आहेत. म्हणून चिंता स्वतःचा पक्ष वाचवण्यासाठी करा. मी हे वारंवार सांगतोय, तुमच्या या नादानपणाच्या स्टेटमेंटमुळं, तुमच्या ह्या बालिशपणाच्या वक्तव्यामुळं त्या पक्षाचा सत्यानाश झालेला आहे. स्वतःच्या पक्षाचा तुमच्यावर असलेला विश्वास जर पाहिला तर त्याची जाणीव तुम्हाला सर्वांना होईल. पक्ष तुमच्यावर विश्वास नाही, तुम्ही इतरांवर जाऊन टीका करायला लागलेत. मला वाटतं हे संयुक्तिक नाही. आपण आपल्या पक्षाच्या ध्येयधोरणाचा किंवा आपल्या पक्षाच्या प्रचाराचा याच्याबद्दलचा गंभीरतेने आपण विचार करा. दुसऱ्याच्या पक्षावर डोकू नका एवढं तुम्हाला विनंती राहणार आहे. नसता जर आम्ही बोलायला लागलो बोलूच, परंतु त्याला थोडासा अवधी आहे, त्या टायमाला तुम्हाला पळतीभुई थोडी होणार आहे.